म्यानमार बनावट नोकर भरती घोटाळ्यामध्ये अडकलेल्या सुमारे पंचेचाळीस नागरिकांची भारतानं सुटका केली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून ही माहिती दिली त्यापैकी तेरा भारतीय नागरिक काल तामिळनाडूत पोहोचले आणखी काही भारतीय नागरिकांचीही सुटका करण्यात आली असून ते म्यानमारच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर औपचारिकता सुरू करण्यात आली आहे